पहिल्या षटकामध्ये वापर. इथे मॅच सुरू होईल. पहिलाच बॉल फेकण्यासाठी सज्ज समोर फलंदाज शेखर दळवीसाठी. राईट अमोर द विकेट पहिला चेंडू. आताचा बॉल खोदून काढला मिड ऑफला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. इथे मात्र एकच धाव एका धावेच्या मदतीनं इथे मात्र खेळाची सुरुवात केली आहे या खाणीवली टीमच्या शेखर दळवीनं. एक न स्वतःची आणि धावफलकावरती धाव संघाची पोहोचली ती मात्र एक वरती. एका धावेनं स्ट्राईक रोटेट होणार. आता मात्र स्ट्राईकला असणार तो मात्र राहुल दळवी आणि गोलंदाज हरी जोशीचा पहिल्या षटकामध्ये वापर केला जातो. मिड विकेटला लॉंग ऑनला अशी चेतकची भूमिका. पॉईंट सिली मिड ऑफ आणि मिड ऑफ. आताचा बॉल मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. ऑन साईडला हा फटका दाखवायचा होता. मात्र बॅट चेंडूचा मात्र कुठलाही प्रकारे संपर्क झाला नाहीये. आणि हा चेंडू मात्र दुसरा चेंडू आलाय निर्धाव. पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपण या मैदानावरती पाहतोय. खाणिवली विपक्ष टेमगरपाडा या दोन संघांमध्ये या षटकातील पुढचा चेंडू. आताचा बॉल उडवलाय इनफील्डच्या वर. तिथे क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगचे. जोपर्यंत मिड विकेट लागतील त्यांना चगमा देऊन हा हाला या वेळेला राहुल दळवीच्या बॅट मधनं चौकारच्या. तोपर्यंत स्पेलरचा क्षेत्ररक्षक येणार. तोपर्यंत मात्र एकच धाव आणि एका धावीच्या मदतीनं धावफलकावरती धावा सहा धावा. षटक क्रमांक पहिलं ते मात्र हरी जोशीच्या माध्यमातून फेकलं जात आहे. चार चेंडूमध्ये सहा धावा खर्च केल्यात. आणि जर विचार केला राहुल दळवी जो सलामी लावाय त्याच्या बॅटमधनं आपण एक चौकार जरूर बघितला. षटकातील पुढचा चेंडू. आताचा बॉल इथे स्लो गतीमध्ये परिवर्तन. चेंडू फेकून दिला या वेळेला एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. आता मात्र शेखर दळवीच्या बॅट मध्ये आलाय हा चौकार चार धावा. चौकाराच्या मदतीनं धावपलकावरती धावा दुहेरी अंकामध्ये दहा धावा पाहू शकाल. षटकातील पुढचा चेंडू. आताचा बॉल इलपीच्या वरनं उडवलाय लॉंग ऑनला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू उचलतील तोपर्यंत एकच धाव आणि एका धावेच्या मदतीनं धावपलकावरती धावा पोहोचल्या. त्या मात्र एका षटकाच्या समाप्तीनंतर अकरा धावा बिनगडाच्या मोबदल्यात. धावफलकावरती धावा पाहू शकाल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अकरा धावा या वेळेला खाणिवली टीमच्या या मैदानावरती. तर षटक क्रमांक दुसरा पीटूचा वापर केला जातोय. या वेळेला टेमगरपाडा टीमच्या बाजूनं उमेश नाईक सज्ज झाला आपल्या गोलंदाजीवरती. षटकातील पहिला चेंडू. हाताचा बॉल का फटका लगवला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे. तेथे एकदा पुन्हा दुसरीचा प्रयत्न. इथे माझा दुसरी धाव घाटक ठरेल का इथे पाहावं लागेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि या मात्र दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत. रनअप घेतली होती मात्र यावेळेला शेखरनं कॉल नव्हता दिला. राहुलला नंतर कॉल दिला त्यानंतर या दोन धावा पूर्ण केल्या. आणि या दोन धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा दुहेरी अंकामध्ये तेरा धावा. तेरा धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पीटूचं दुसरा उमेश नाईक सज्ज झालाय गोलंदाजीवरती. या षटकातील पुढचा चेंडू. आताचा बॉल इथे सुरेख्या सन्मान दिला.
मात्र बैक टू द बॉलर स्वतः गोलंदाज त्या बॉल वरती धावले आणि मात्र हा चेंडू आला निर्धाव। या निर्धाव चेंडून धावपलका वरती धावा पाहू शकाल 13 धावा। धावपलका वरती या षटकातील पुढचा बॉल, हाताचा बॉल उडवलाय चेंडू सरळ मिड विकेटच्या दिशेने, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, कोणती चुकी होणार नाहीये। आणि पहिला धक्का या वेळेला खानेवली टीमला, शेखर दळवी बॅक टू द पवेलियन। करू नका आपण, सहकार्य करा आम्हाला वेळेच्या बाबतीत। 13 वरती पहिला फलंदाज शेखर दळवी इथे मैदानातून बाहेर जात असताना त्याच्या बॅट मध्ये आपल्याला एक चौकार बघायला भेटला आणि त्याला मात्र इथे बाद करण्यामध्ये यशस्वी झाला तो गोलंदाज या मैदानावरती उमेश नाईक। पहिल्या बॉल वरती 2 धावा खर्च केला, त्याच्यानंतर चेंडू फेकला डॉट, त्याच्यानंतर विकेट इथे मिन विकेटला चांगला झेल पकडला। जय दुर्गा टिमगरपाडा संघाच्या क्षेत्ररक्षकानं। आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दर्शन आलाय, आताचा बॉल सुरू आहे क्या, मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहे सिलिमिट आपला, मात्र डायरेक्ट इतकाचा प्रयत्न सुरू केला होता एक धाव एका धावेच्या मदतीनं। धावपलकावरती धावा पाहू शकाल दुहेरी अंकामध्ये 14 धावा। आणि आजच्या बघू लगातार 3 दिवसामध्ये आपण गुणलेखकाच्या भूमिकेत पाहू शकाल अल्पेश गायकवाडला जे पिंपलासचे आहेत आणि त्याचप्रमाणे जीटीसीच्या माध्यमातून भूपेश कराळेला सुद्धा पाहू शकाल आणि खूप खुश आहे त्यांच्या चेहऱ्यावरती। आपण तर इथे हस्तस्मित पाहू शकाल आपण भूपेशच्या चेहऱ्यावरती, अल्पेश सुद्धा खूप खुश दिसतात या षटकातील पुढचा बॉल, आताचा बॉल सुरेख आहे खोदून काढला गॅपचा सिलेक्शन चेंडू आउटफील्ड फास्ट आहे, मात्र तो पण क्षेत्ररक्षण पोहोचू शकणार नाही लॉंग ऑनचा आणि हा मात्र चौकाराला आहे दर्शनच्या बॅट मधन 4 धावा। हिट विकेट तर पंचांनी मागे घेतला, हिट विकेट आणि मात्र आता फलंदाज दर्शन हा बाद झाला आहे, दुसरा धक्का खानिवली टीमला। मात्र चौकार जोरात आता मात्र हिट विकेट आणि फलंदाज दर्शन बाद झाला। तर मात्र हिट विकेट झाला, फलंदाज बाद झाला आणि या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक रोशनसाठी। आताचा बॉल मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न केला होता, चेंडू बॅटचा कुठल्याही प्रकारे संपर्क झाला नाहीये आणि इथे मात्र पी1 आणि पी2 षटक मात्र इथे संपलं गेलं। पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या हरी जोशीनं 11, ज्यानं मात्र घडी कुठलाही बाद करता आलं नाहीये आणि मात्र दुसरं षटक फेकलं ते उमेश नाईकनं, त्यानं धावा खर्च केल्या फक्त 3। मात्र पी2 षटकामध्ये जास्त ज्यादा चांगली गोलंदाजी केली मी म्हणेन उमेश नाईकनं, ज्यानं 3 धावा जरूर खर्च केल्या, एका फलंदाजाला मात्र बाद केला आणि एक हिट विकेट झाला।
आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल, 14 धावा तर आमच्या मुख्य व्यासपीठावरती पाहू शकाल, ज्या आयोजकांच्या भूमीमध्ये सचिन पाटीलला, त्याचप्रमाणे रोहन पाटील असतील, संकेत पाटील असतील, कुणाल पाटील असतील, त्याचप्रमाणे गीतेश पाटील सुद्धा इथे मात्र बिराजमान, त्यांचे सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर मात्र बोलूया मॅच कडे. दुसरा गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मार्फत अजय नाईक. तर गुणलेखकाच्या भूमिकेत 3 दिवसापासून आपण पाहतोय जे पिंपळाश आहेत, अल्पेश गायकवाड एक चांगले स्कोरर आहेत, चांगले गुणलेखक आहेत, आणि जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून आपण घर बसल्या पाहू शकाल. ते मात्र आपण पाहू शकाल यावेळेला भूपेश कराळेला. षटकातील हा पुढचा बॉल, आताचा बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. चेंडू मागे जातो ठरण्याच्या दिशेनं, इथे मात्र पाहावं लागेल चेंडू वाटेल गेला जातो आणि तो पर्यंत या बॉल वरती येतील त्या 2 धावा. आणि 2 धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा दुहेरी अंकामध्ये 16 धावा धावफलकावरती. अजय नाईकचा वापर या तिसऱ्या षटकामध्ये. हाताचा बॉल उडवलाय, मात्र चेंडू सरळ पाठवला जातोय. यावेळेला स्क्वेअर लेग रिजन तिथे क्षेत्ररक्षण चांगली होती आहे, काय अफेक्ट होता इथे मात्र क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. जवळजवळ मी तर म्हणेन आपल्या संघासाठी 5 धावा तर नक्कीच वाचवल्यात अल्पेश. काय क्षेत्ररक्षण दाखवलं तिथे मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेनं, काय अफेक्ट होता त्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेला. तर 3 रिव्ह्यू नाहीये सर. तर या बॉल वरती एकच धाव, एका धावीच्या मुदतीनं धावफलकावरती धावा 17 धावा. इथे कचरा कोणाला लागेल, कारण की 17 नोव्हेंबर 1966 ज्यांना पक्षाची स्थापना केली, 17 नोव्हेंबरला जे आपल्याला सोडून गेले ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, त्याच्या स्मृतीला उदर करून मात्र 17 नोव्हेंबरला सोडून गेले. म्हणजे इथे कचरा कोणाला लागेल, तर जरूर त्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जेव्हा सोडून गेले तेव्हा महाराष्ट्राला नक्कीच यावेळेला कचरा होता. मात्र या 17 धावा धावफलकावरती लागल्यात, इथे काय क्षेत्ररक्षण बघायला भेटलं त्या मिडविकेटच्या दिशेनं या षटकातील पुढचा बॉल. आताचा बॉल इथे सुरू घ्या, इथे बघा चेंडू फाडल्यानंतर ना हलकासा खाली जातोय फलंदाज थोडा, मात्र बॅट जरा बॅट त्याची जरा पहिले आली, कारण की चेंडू व्यवस्थित त्याच्या बॅट वरती कलेक्ट झाला नाहीये. आणि हा चेंडू मात्र आला निर्धाव, निर्धाव चेंडून धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 17 धावा. इथे मात्र कुठे लेझी क्रिकेट बघायला भेटलं खानिवली टीमच्या बाजूनं. या षटकातील बॉल व्यवस्थित बॅट वरती आला, हुक केला चेंडूला, क्षेत्ररक्षक आहेत मिडविकेटचे, तिथे कोणतीही चुकी होणार नाहीये. आता मात्र माघारी जावं लागेल रोशनला आणि लागणारा 3रा धक्का खानिवली टीमला. पाटील त्याचप्रमाणे त्यांच्या सोबत तानाजी पाटील, ज्ञानदेव पाटील आणि त्याचप्रमाणे राजीव पाटील अशा या मान्यवरांना आपण पाहू शकाल. मोस्ट वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तर नेक्स्ट मॅच वडुनगर विपक्ष बनेली या 2 संघाच्या संघनायकांना विनंती असेल की हा पहिलाच सत्र संपताच आपण नाणेफेक करण्यात या. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल या मैदानावरती. आताचा बॉल फक्त सन्मान दिलाय तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव आणि एका धावेच्या मदतीनं षटक क्रमांक संपलं 3रा आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर यावेळेला धावफलकावरती धावा 19 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात खानिवली टीमच्या. तर ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक समधुर संगीत डीजे.
धावपळकावरती धावा पाहू शकाल. या वेळेला षटक क्रमांक 300 संपलं 19 धावा. इथे मात्र कुठेतरी खराब सुरुवात या कांदिवली टीमच्या माध्यमातून पुन्हा एकदा वापर केलाय गोलंदाज हरीश जोशीचा. पहिलाच बॉल पडल्यानंतर चेंडून हलकासा टर्न घेतला विकेट किपरच्या हातामध्ये आणि हा लाईन निर्धाव चेंडू. या निर्धाव चेंडून धावपळकावरती धावा 19 धावा. बघा पहिलं षटक हरी जोशीने टाकलं होतं ज्यानं 11 धावा खर्च केल्या. एका फलंदाला बाद सुद्धा केलं नव्हतं. त्यानंतर उमेश नाईकनं 3 धावा खर्च करत असताना 2 धावा मात्र इथे 3 धावा खर्च करताना 2 फलंदाला बाद केलं होतं. त्यानंतर 5 धावा दिल्या अजय नाईकनं आणि आत्ताचा चेंडू कार्पेसायनं मात्र आउटफील्ड फास आहे. चेंडू सरळ कव्हरच्या दिशेनं आणि आता मात्र चौकार 4 धावा. या 4 धावीच्या मदतीनं धावपळकावरती धावा पुढे जातील 23 धावा. मी म्हणे ना उमेश नाईकनं जर अल्पे विचार केला दुसरं झटक फेकलं होतं उमेश नाईकनं ज्यानं 3 धावा खर्च केल्या होत्या 2 फलंदाना बाद केलं त्याच्यानंतर पुन्हा एकदा जबाबदारी त्या हरी जोशीनं ज्यानं 11 धावा खर्च केल्या होता त्याच्यावरती पुन्हा एकदा जबाबदारी दिली या संघनायकानं. हरी जोशीवरती पुन्हा एकदा जबाबदारी दिली आहे या षटकातील पुढचा बॉल. आत्ताचा बॉल इथे मात्र लेग स्टंप सोडलाय जास्त सफल झाली होती. इथे मात्र दांडी गुल केली जातीये आणि आणखीन एक विकेटचं बटन लागणार हा चौथा धक्का कांदिवली टीमला. या षटकातील पुढचा चेंडू आताचा बॉल सफल झाले चेंडू उडवलाय या वेळेला इनफील्डच्या वरनं क्षेत्र निवडला फाईन लेग सी मारेशीच्या बाहेर हा दणदणीत चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धावपळकावरती धावा 4 ने पुढे जातील. मात्र या मैदानावरती 27 धावा धावपळकावरती आल्या 6व्या क्रमांकावरती अविनाशच्या बॅटवरनं चौकार बघायला भेटला. फाईन लेगच्या दिशेनं हा चौकार मारला तो मात्र अविनाशनं. तर या षटकातील पुढचा चेंडू हरी जोशीचा आताचा बॉल शपवून पुन्हा एकदा त्या दिशेनं मारायचा प्रयत्न जरूर केला होता. इथे बॅट चेंडूचा कुठल्याही प्रकारे संपर्क जुळला नाहीये आणि आता मात्र येणारा हा निर्धाव चेंडू चौकारानंतर हा चेंडू मात्र निर्धाव फेकला तो गोलंदाज हरी जोशीनं आणि या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल तो मात्र हरी जोशीचा आणि समोर फलंदाज अविनाश यांना 4 खेळाची सुरुवात केली आहे आणि या षटकातील शेवटचा बॉल. आताचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेनं इनफीच्या वरनं उडवलाय व क्षेत्रक्षक आहे तिथे मात्र चेंडू अडकू शकणार नाहीये आणि फाईन लेगच्या दिशेनं शेवटच्या बॉलवरती आला खणखणीत चौकार 4 धावा. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकावरती धावा जर पाहिल्या गेल्या तर 31 धावा धावपळकावरती. स्लोगरचा शेवटचा षटक दीपेश नाईक सज्ज झाला या गोलंदाजी मार्फत. या षटकामध्ये
आता धावा या लागतील आता खानिवली टीमच्या बाजूनं. सलामीला आला फलंदाज राहुल दळवी, त्याच्या बाहेरमध्ये एक चौकार जवळ बघायला भेटला. तो मत किती आक्रमण होईल या शेवट षटकामध्ये. आताचा बॉल कार्पेटच्या साहेनं गॅपशॉट सिलेक्शन, लॉंग ऑन आणि लॉंग ऑन च्या बद्दल चेडू सीमाळेच्या फरार आणि हा चौकार. आणि आता मात्र चौकार बघायला भेटला या वेळेला कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधनं फलंदाज राहुलच्या माध्यमातनं. हा मात्र दुसरा चौकार बघायला भेटला या षटकातील पुढचा चेंडू राहुलसाठी राईट अमोर द विकेट. हा बोल टॉस चेंडू मात्र इथे क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षण इथेच केली चुकी आणि चेंडू जाणार मात्र हाताला चाटून चेंडू सीमारेषा बाहेर आणि हा षटकार. चौकारानंतर हा षटकार, लो बुलटॉस बॉल होता व्यवस्थित बॅटवरती मात्र अडला होता, तिथे मात्र क्षेत्ररक्षण होता त्याच्या मात्र आता लागून जेणू सीमारेषा पार झाला आणि हा षटकार भेटला. या षटकाराच्या मदतीनं धावपलकावरती धावा 41, धावा 41 धावा धावपलकावरती. पहिल्या बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर षटकार, षटकातील पुढचा बॉल. आता इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि चेंडू पाहावं लागेल. लक्ष्यमला सोडून जातवाय, पंच आमच्याकडे वळतायत की हा चेंडू मात्र वाईट आहे. आणि एका धावेच्या मदतीनं धावपलकावरती धावा पाहू शकाल 42 धावा. मेन पंचांच्या भूमिकेत सुनील माने सर, त्याचप्रमाणे स्वेलेक्ष पंच पाहू शकाल दुर्वा पाटील. या षटकातील पुढचा बॉल, आताचा बॉल खोदून काढला, सरळ आलाय मात्र या वेळेला लॉंग ऑफ आणि लॉंगाचा क्षेत्ररक्षक आहे तिथे. जोपर्यंत इथे मात्र लॉंगाचा क्षेत्ररक्षक चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या दोन धावेच्या मदतीनं धावपलकावरती धावा 2 पुढे जातील. त्या मात्र 24-40 धावा, 24-40 धावा धावपलकावरती आल्यात या मैदानावरती. अजून या षटकातील काही चेंडू शिल्लक असतील ते गोलंदाज दीपेश नाईकचे. आणि मात्र आता मात्र दोन चौकार एक षटकार बघायला भेटला, तो मात्र राहुलच्या माध्यमातून. आत्ताचा बॉल इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन जरूर केलं होतं आणि आता हा चेंडू इथे मात्र मागे जातो आणि एकदा एका धावेच्या मदतीनं धावपलकावरती धावा 45 धावा, 45 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत. अजून या षटकातील शेवटचे दोन चेंडू शिल्लक असतील या मैदानावरती. या दोन चेंडू मध्ये किती धावा येतील या खानिवली टीमच्या बाजून. या षटकातील पुढचा बॉल, आताचा बॉल सुरे घ्या, मात्र चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षणचे सरकलाय, काय झेल पकडली आहे. आणि आता मात्र फलंदाज बाद आणि लागणारा या मैदानावरती 5 धक्का. आता नवीन फलंदाज मैदानावरती आल्या 7 क्रमांकावरती रोशन. आता धावपलकावरती धावा जर बघितला गेला तर 45 जर चौकार आला तर 49, षटकार आला तर 51 आणि जर सिंगल आली तर 46 आणि डबल आली तर 47. आताचा बॉल उडवलाय लॉंग ऑफच्या दिशेनं, तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि शेवटच्या बॉलवरती इथे मात्र विकेट आणि राहुल दळवी झालाय बाद. आणि आता मात्र धावपलकावरती धावा पाहू शकाल फक्त स्थिर 45 धावा, 6 गड्याच्या मोबदल्यात खानिवली टीमची. आणि येणारे आता मात्र 30 बॉल आणि कराव्या लागतील त्या 46 धावा. या 46 धावा कशा प्रकारे पार केल्या जातील या टेमगरपाडा टीमच्या बाजून क्या रोखल्या जातील या खानिवली टीमच्या बाजून. येणारा 5 षटक सांगतील ही मॅच कोण जिंकेल ते. तर ऐकूया एक डीजे मास्टर कडून समुदूर संगीत. तर नाणेफेकीसाठी या पुढचा सामना वडुनवकर आणि बनेली, तर बनेली संघाचा संघनायक आलेला आहे. तर वडुनवकर टीमच्या संघनायकाला विनंती असेल की जर आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या नाणेफेकी करण्यासाठी
बंज चिंतामणदा पाटील यांच्या हस्ते होईल। नाणेफेकी वरुण अवघर आणि बनेली या दोन संघांच्या संघनायकाचा सोबत नेक्स्ट मैच पहिल्या फेरीतील चौथा सामना वरुण अवघर विपक्ष बनेली या दोन संघांमध्ये, तर नाणेफेकी करतील क्रमपंचायत दापोडीचे विद्यमान सरपंच चिंतामणदादा पाटील यांच्या हस्ते होईल। नाणेफेकी त्यांच्या सोबत तानाजी पाटील दुर्वा पाटीलला सुद्धा पाहू शकाल। तर इथे नाणेफेकी जिंकली बनेली टीमनं आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। अमित केला गोलंदाजीसाठी या वेळेला या मैदानावरती वरुण अवघर टीमला काहीतरी मतलब वेगळी रणनीती असेल, कारण की जो जो टॉस जिंकला ज्याच्या टीमनं त्या टीमनं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। इथे मात्र बनेली टीमचा जर विचार केला तर काहीतरी गेम प्लॅनिंग असेल त्यांच्या मनामध्ये, त्यानं फलंदाजीचा निर्णय घेतलाय। तर इथे मात्र धावपळकावरती धावा 46 लक्ष्य आणि 46 धावा पार करत असताना जय दुर्गा टेमघरपाडा संघाचा मात्र सलामीची जोडी मैदानामध्ये प्रतीक आणि जगदीश अशी सलामीची जोडी 46 धावेचा पाठलाग करायचा। या 46 धावा रोखल्या जातील का या मैदानावरती या खानिवली टीमच्या बाजून कि या पार केल्या जातील त्या जय दुर्गा टेमघरपाडा टीमच्या बाजून। इंद्रा काळ वेळ सांगितला मॅच भवितव्य कोण जिंकेली मॅच या मैदानावरती, तर दिव्येश पाटीलचं इथे झालंय स्वागत। तर जगदीश स्ट्राईकला असतील, तर नो स्ट्राईकला पाहू शकाल प्रतीक। पहिलाच बॉल, आताचा बॉल उडवलाय चेंडू मिस्टामिक स्लोगे क्षेत्रक्षण आहेत लॉंग ऑनला, कोणती चुकी होणार नाहीये। आता मात्र आल्या आल्या परताप लागेल जगदीशला ना लागणारा पहिला धपका या वेळेला या मैदानावरती टेमघरपाडा टीमला। जगदीश नाईक बॅक टू द डगआउट। तर शून्यावरती बाद झाले मात्र सलामी वीर या वेळेला जगदीश नाईक लॉंग ऑनला, तिथे मात्र झेल पकडला त्यांचा आणि पहिला धक्का या वेळेला टेमघरपाडा टीमला। आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये आहे हरी जोशी। तर समोर फलंदाज प्रतीक पहिल्या बॉल वरती मात्र रोशननं बाद केलं ते जगदीश नाईकला। तर नवीन फलंदाज हरी जोशी मैदानामध्ये, तर या षटकातील पुढचा बॉल, आताचा बॉल बॅक टू द बॉलर सुरेख चेंडू ऑप्शनला चेंडू ठेवला होता मात्र इथे चेंडू खाली होता, सन्मान दिला या वेळेला प्रतीकनं आणि चेंडू मात्र या वेळेला गोलंदाजाच्या हातामध्ये रोशनच्या आणि हा मात्र आलाय चेंडू निर्धाव। 46 लक्ष जर छोटे असलं त्याला कशा प्रकारे मोठं बनवलं जाईल हे मात्र गोलंदाजाच्या हातामध्ये। आताचा बॉल सुरेख्या पडल्यानंतर पुन्हा एकदा त्या दिशेचा चेंडू होता, ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता मात्र बाहेर चेंडूचा कुठल्याही प्रकारे संपर्क झाला नाहीये आणि मात्र आता लगातारचा हा
दुसरा चेंडू आला निर्धाव या मैदानावरती गोलंदाज रोशनच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करतोय. पिवनचा पावसाचं पहिलं षटक टाकतो तटीय सर्कलच्या माध्यमातून दोन षटक्षण बाहेर पाहू शकाल. एक षटक्षण लॉंग आउटला मिनविकेटला आता शप्पल झालेत. पुन्हा एकदा तो स्ट्रोक लागवायचा होता. पुन्हा एकदा चेंडू मात्र चांगला त्याच लाईन मध्ये लेन मध्ये पण व्यवस्थित बॅट वरती कलेक्ट करता येत नाहीये यावेळेला प्रतीकला. आणि लाखोपाठचा हा तिसरा चेंडू येतोय या मैदानावरती निर्धाव. चांगली गोलंदाजी चार चेंडू मध्ये मात्र पहिल्या बॉल वरती विकेट प्रस्थापित केली. आणि लाखोपाठचे तीन चेंडू इथे मात्र निर्धाव फेकले ते मात्र रोशननं. चांगली गोलंदाजी या मैदानावरती. त्याला माहिती आहे की लक्ष 46 लक्ष छोटा असला तरी कसं मोठं बनवता येईल याचे मात्र प्रयत्न करतात गोलंदाज रोशन. षटकातील पुढचा बॉल आता लॉ फुलटर्स बॉल. आता मात्र चेंडू सरळ चालला क्षेत्र निवडलं यावेळेला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुनील मारे सरांचा इशारा येतो की या चेंडू चौकार चार धावा. काय तीन चेंडू जसे फेकले होते ना ऑफस्टंपला तशाच प्रकारे चेंडू मात्र फेकल्याचा नादा जो सफल झाला फलंदाज प्रतीक. त्यानंतर लोवल्टोस बॉल भेटला फक्त दिशा दिली चेंडूला आणि लॉंग लेग मॉडेल यांच्या बाहेर चौकार बघायला भेटला षटकातील पुढचा चेंडू. आता पुन्हा एकदा शप्पल झाले चेंडू हवेमध्ये. मिस टायमिंग स्ट्रोक आहे लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक कोणती चुकी करणार नाहीये. चौकारानंतर प्रति उत्तर दिलं जातं यावेळेला फलंदाज प्रतीकला आणि लागणारा हा दुसरा धक्का टीम जय दुर्गा टेमगरपाडा संघाला. प्रतीक बॅक टू डगआउट. तर इथे काय गोलंदाजी केली मी म्हणेन फक्त एकच चेंडू लो फुलटॉस फेकला होता तो गोलंदाज रोशननं. त्या चेंडूवरती आला चौकार. त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी या मैदानावरती. पीवन मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करावी याचं उदाहरण देत असताना हा गोलंदाज रोशन ज्याने धावा खर्च केल्या चार आणि फलंदाजाला मात्र दोन फलंदाजांना बाद करण्यामध्ये यशस्वी झाला. तर या गोलंदाजीवरती रोशन तर नवीन गोलंदाज मात्र वापर केला पीटूच्या दुसऱ्या षटकामध्ये शेखर धवळीचा. आताचा बॉल ऑफ साईडचा बॉल खेचून काढला यावेळेला मात्र वीरेंद्र सेवाग स्टाईल चेंडू कव्हर बॉडी लाईनच्या बाहेर हा षटकार. पिंटू पाटीलच्या वाटमध्ये षटकार बघायला भेटला. आताचा बॉल इथे मात्र जुरे गया पडल्यानंतर इथे बाहेरच्या दिशेनं षटकारानंतर मात्र आता मात्र हा चेंडू आला डॉट आणि डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा दुहेरी अंकामध्ये 10 धावा पाहू शकता. गुणलेखीच्या भूमिकेत जरा भिवंडी असो किंवा ठाणे असो किंवा रायगडमध्ये जरा चांगलं गुणलेखकाच्या भूमिकेत अल्पेशजी गायकवाड आपण पाहतो. तिथे षटकातील पुढचा बॉल. आताचा बॉल इथे बघा काय बॉल होता विकेट किपर झाले तिथे वीट. आता मात्र हा चेंडू सुरेख पद्धतीने फेकला होता मात्र फलंदाज मात्र बीट झालेत. पडल्यानंतर चेंडू आत्मदीच्या दिशेनं आला आणि या बॉल वरती आणि एक धाव आणि एका धावेच्या मदतीनं अकरा धावा धावफलका भरती दुसरं षटक प्रगती प्रतापवर. या षटकातील पुढचा चेंडू आता मध्ये पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. तिथे मात्र फर्स्टीपा क्षेत्ररक्षण थोडं खराब. त्यानंतर दुसरा क्षेत्ररक्षण येणार तोपर्यंत एकच धाव आणि एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा 12 धावा धावफलकावरती. हरी जोशीनं सुरुवात केली खेळाची एक न
आताचा बॉल मात्र फक्त दिशा दिली सफल झाले. चेंडू सरळ चालला स्क्वेअर लेगच्या दिशेनं. पंचांचा इशारा इट इज अ चार चौकार. या षटकातील पुढचा चेंडू. आताचा बॉल पुन्हा एकदा सफल झाले त्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे तिथे लॉंग लेगला. तो पर्यंत या बॉल वरती एक धाव एका धावीच्या मदतीनं धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या मात्र 17 धावा षटक क्रमांक संपलं दुसरा आणि 2 षटका समाप्तीनंतर धावपलकावरती धावा 17. पाहू शकाल तिथे गुणलेखकाच्या भूमिकेत अल्पेश गायकवाडा पाहू शकाल. त्याचप्रमाणे भूपेश कराडेला सुद्धा पाहू शकाल. आमचं समालोचन कक्ष आणि आमच्या समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला व्यासपीठ तिथे मात्र मान्यवर आहेत. मॅचचा आनंद घेत असताना तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा लागल्यात. त्या मात्र 17 धावा धावपलकावरती षटक क्रमांक 30 सचिनचा वापर या 3 षटकामध्ये केला जातोय. सतरा धावा धावपलकावरती. तर वेलकम भावेश पाटील. या षटकातील पुढचा चेंडू. आताचा बॉल लॉफुल टॉस बॉल गॅप शॉट सिलेक्शन. आता मात्र मिड विकेट आणि लॉंग आर्मच्या मधनं हा सरपंच चौकार 4 धावा. चौकाराच्या मदतीनं धावपलकावरती धावा 21 षटकातील पुढचा चेंडू. आताचा बॉल मात्र खोदून काढलाय. तिथे मिड ऑफ द क्षेत्ररक्षक आहेत राहुल. जोपर्यंत चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत एकच धाव आणि एका धावेच्या मदतीनं धावपलकावरती धावा पाहू शकाल 22 धावा धावपलकावरती. 3 षटक प्रगती पथावर. आताचा बॉल सुरे खोदून काढलाय. चेंडू लॉंग ऑफ ला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एकच धाव एका धावीच्या मदतीनं धावपलकावरती धावा 23 धावा. जर चेंडू पाटीलचा जर विचार केला ना अल्पेश, तर त्याच्या बॅट मध्ये 1 षटकार आणि 2 चौकार आपल्याला जरूर बघायला भेटले. म्हणजे मोठे फटके मारण्याची क्षमता चेंडू पाटील मध्ये. आताचा बॉल फुल टॉस. आता मात्र चेंडू सरळ चालला या वेळेला मिन विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा सरपंच षटकार पिंटू पाटीलच्या बॅट मधन. तर जीटीसीच्या माध्यमातून भूपेश कराळेला आपण पाहू शकाल आणि त्याचप्रमाणे गुणलेखक अल्पेश गायकवाड ज्या आमच्या 3 दिवसापासून आहे जीटीसी आपल्याला भूपेश कराळे त्याचप्रमाणे अल्पेश गायकवाड. या षटकातील पुढचा बॉल. आताचा बॉल इथे गतीमध्ये परिवर्तन. लो पुल टॉस बॉल होता भाग पडलं खेळण्यासाठी आणि या बॉल वरती इथे मिसफील्ड जरूर झाली आहे आणि याचा फायदा जरूर होईल. 2 धावा धावपलकावरती पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावपलकावरती पुढे धावा जातील. ते मात्र 31 धावा आणि मात्र 31 धावा
त्यांना 9 चेंडू फेस केलेत, 25 धावा. इथे नॉट आउट आहेत ते खेळतात, मात्र मैदानावरती पिंटू पाटील त्याचा बॅट मध्ये 25 धावा आपल्याला बघायला भेटलेत. 9 चेंडूचा त्यांना सामना केला या षटकातील पुढचा बॉल. आताचा बॉल इथे मात्र सूर्यग्या पडल्यानंतर चेंडू खाली जातो ऑन साइडला माझा प्रयत्न. षटक क्रमांक संपलं 3 आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 31 धावा या वेळेला मैदानावरती जय दुर्गा टेमकरपाडा संघाच्या डीजे. शेखर दळवीचा वापर या चौथ्या षटकामध्ये. 15 बॉल या 12 बॉल 15 ची गरज आहे. या बॉलवरती एक धाव. इथे मी म्हणेन अल्पे जर रोशनचा जर विचार केला, रोशन पहिलं षटक हटवलं होतं पी वन पॉवर प्लेचं, त्यांना फक्त 4 धावा दिल्या होत्या आणि 2 फलंदाजांना बाद जरूर केलं होतं, पण त्याच्यावरती इथे मात्र जबाबदारी आहे संघनायकाने दिली. कारण काहीतरी ते गेम प्लॅनिंग असेल नक्कीच या टीमची, कांदिवली टीमची या मैदानावरती शेखर दळवीवरती. दुसऱ्या टक्का मात्र फेकलं होतं, 13 धावा दिल्या होत्या, त्याच्यावरती पुन्हा जबाबदारी. आताचा बॉल इथे मात्र सूर्यग्या पडल्यानंतर चेंडू मात्र बाहेरच्या दिशेने निघाला आणि आता मात्र हा आला चेंडू डॉट आणि या डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा दुहेरी अंकामध्ये 32 धावा. इनस्विंग आणि आउटस्विंगच्या माध्यमातून चेंडू बाहेर आणि मात्र आतमध्ये आणला जातोय तो गोलंदाज शेखर दळवीच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी या वेळेस या मैदानावरती. षटकातील पुढचा बॉल पिंटूसाठी. आताचा बॉल पुन्हा एकदा सूर्यग्या चांगला शफल झाले होते अक्रॉस लाईन, ऑन साइडला फटका लागवायचा होता. चेंडू बॅटचा कुठल्याही प्रकारे संपर्क जुळला नाहीये आणि आता मात्र लागोपाठचा हा दुसरा चेंडू या मैदानावरती आलाय. निर्धाव निर्धाव बॉल मात्र ही मॅच कडे नेऊन जाईल या कानिवली टीमना. आणि मात्र निर्धाव चेंडू इथे मात्र लांब, इथे मात्र 15 धावेची गरज होती 12 चेंडू मध्ये, आता मात्र 9 चेंडू आणि 14 ची गरज आहे. आताचा बॉल लो फुलटॉस बॉल, मात्र लो फुलटॉस बॉल मात्र पाठवला जात आहे मिन विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय दणदणीत खणखणी षटकार. बॉल वरती मात्र अक्रॉस लाईन झाली, परफेक्ट बॉल आणि मात्र षटकार दाखवला तो पिंटू पाटील ना या षटकातील पुढचा बॉल. आताचा बॉल पुन्हा एक दाखवू दून काढला. इथे मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, तिथे इथे खराब क्षेत्ररक्षण आणि याचा फायदा उचलला. केल्या जात आहेत धावा 2 पूर्ण आणि या 2 धावेच्या माध्यमातून धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या मात्र 40 धावा, 40 धावा धावफलकावरती. म्हणजे अजूनही जर विचार केला तर 6 धावेची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी जय दुर्गा टेमकरपाडा संघाला या मैदानावरती. षटकातील हा पुढचा बॉल. आताचा बॉल उडवलाय चेंडू हवेमध्ये, मिस्टा मिस्ट्रोके कोणती चुकी होणार नाहीये. मात्र आता मोठा मासा जाळ्याला अडकलाय आणि आता मात्र पिंट्या पाटीलला जावे लागेल माघारी. तर आता मात्र गोलंदाज
यावेळेला सहा चेंडू आणि सहा धावीची गरज आहे. मात्र यावेळेला खानिवली टीमची जबाबदारी असेल गोलंदाज समीर वरती. आणि मात्र यावेळेला नवीन फलंदाज मैदानामध्ये अजय आलाय आणि स्ट्राइक इला पाहू शकाल. यावेळेला तिसऱ्या क्रमांकावरती आलाय तो मात्र हरी जोशी. सहा चेंडू सहा धावीची गरज आहे या षटकातील हा पहिलाच बॉल. लेफ्ट आर्म राउंड विकेट. आताचा बॉल इनफिल्डच्या वर न उडवलाय चेंडू कव्हरच्या दिशेनं. आता मात्र हरी जोशीच्या बॅट मधन हा सरपंच चौकारच्या चौकार नाही तर मॅच मात्र खुली केली ते हरी जोशीनं. आता बघ सन्मान दिला इथे मात्र सन्मान दिला एक धाव पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसऱ्याचा प्रयत्न होणार नाहीये. फक्त एकच धाव आणि एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा 45 इथे स्कोअर लेवल झाला. मात्र इथे चेसिंग कंपल्सरी आहे. एक धाव करावीत लागेल. येणारे चार बॉल एकची गरज आहे. ही मॅच मात्र मी म्हणेन पूर्णपणे जिंकण्याच्या आशेवरती असतील ही जयदुर्गा टेमगरपाडा टीम या मैदानावरती. आता मात्र सर्व फलंदाज थर्टी सर्कलच्या आतमध्ये येत असताना कारण की एक धावीची गरज आहे. स्ट्राईकला आता असेल तो मात्र अजय नाईक. चार बॉल वरती एक धाव करायची आहे. षटकातीला पुढचा बॉल आता इथे लाईन व्हावी लागेल. पंचांचा इशारा इट इज अ व्हाईट आणि हा सामना जिंकला या मैदानावरती जय दुर्गा टेमगरपाडा संघ. मध्ये जाऊन पोहोचतोय पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय आणि हडलक टीम खानिवळी आपण या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन. आपल्या पुढच्या वाटचालीसाठी आपल्याला हार्दिक अभिनंदन. तर नेक्स्ट मॅच आम्ही त्वरित तुमच्या समोर घेऊन चलतोय वडुनवकर आणि